या गुप्त भेटीनंतर राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटल्यात तेही पाहूया. पवार साहेबांनी तर वारंवार आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार हे सुस्पष्टपणे केलेलं आहे. अशा भेटीतून मला असं वाटतं जनतेमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये, नेतृत्वामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. राजकारणामध्ये शरद पवारांनी टाकलेली गुगली ही अख्खा महाराष्ट्र जाणतो. तुमची पुढचं भविष्य पवारसाहेब आले नाही तर अंधारात आहे, कदाचित असा इशाराही दिला असेल आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असावी असं माझं मत आहे. सत्ता ही भाजपची येणार आहे, मग ज्या सत्ता ज्यांची येणार आहे त्यावेळेला त्यांच्याबरोबर असणे किंवा त्यांना सहकार्य करण्याची जर भूमिका त्यांची असेल तर ते त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. काय चाललेलं आहे काय समजत नाही. एका बाजूला शिंदे जाणार आणि अजित पवार येणार अशा बातम्या आहेत. इतर राजकीय घडामोडी असतील, जे काय होत असेल ह्या चालू असतात. जरी भेटले असतील असं धरून चला, पण त्यामध्ये मला वाटतं काही गैर नाहीये. ते त्यांचे राजकीय गुरु आहेत आणि म्हणून कुठल्या तरी विषयावर चर्चा या सगळ्या होऊ शकतात, चर्चा केल्या पाहिजेत. नातेसंबंध आहे आणि नातेसंबंध हे राजकारणापलीकडे असतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.